आज महाराष्ट्र या जय महाराष्ट्राच्या प्राइम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात आत्ताच्या सर्वात मोठ्या बातमीवरती. आमचा गनिमी कावा अयशस्वी ठरला, मात्र भविष्यात गनिमी कावा यशस्वी ठरू. अजित पवारांसोबतचा आमचा प्रयत्नही अयशस्वी ठरला नाही. पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गौप्य स्फोट केलेला आहे. मी स्वतः भेटायला येतो असा निरोप उद्धव ठाकरेंना दिला होता, मात्र उद्धव ठाकरेंनी भेटायला नकार दिल्याचंही फडणवीस म्हणालेले आहेत. शिवसेनेशी जी चर्चा सुरू होती त्यासंदर्भात मोठं वक्तव्य फडणवीसांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये मोठा गौप्य स्फोट केलेला आहे. युतीचे दोर हे देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं. युतीचे दोर हे आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंनी कापले असंही फडणवीस म्हणालेले आहेत. थेट जाऊयात पुण्याला. आमचा प्रतिनिधी सचिन जाधव आपल्याशी फोनलाईनवरनं जोडला गेलेला आहे. सचिन, काय सांगशील, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती देवेंद्र फडणवीसांनी टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये आणि राज्यामध्ये जे सरकार आलेलं आहे त्याला आपण जबाबदार नसून उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचंही ते म्हणालेले आहेत. नक्कीच तुषार सर, खऱ्या अर्थानं तर राज्यामध्ये जी काय महाविकास आघाडीचं सरकार म्हणलंय त्या संदर्भात खरं तर भाजपनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. भाजप हा मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांच्याकडे जाणं कदाचित योग्य नव्हतं, मात्र आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असल्याचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शिवसेना काँग्रेस सोबत जाईल असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यामुळं कदाचित गनिमी कावा करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याशी केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. कदाचित भविष्यामध्ये अशी काहीतरी युती होऊ शकते किंवा आता त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील अशा प्रकारचे वक्तव्य जे आहेत ते या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. निश्चितच खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचा वार्तालाप होता पत्रकार संघाच्या आणि त्यावेळेस ते बोलत होते. एकूणच राज्यामध्ये जी काय महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे ते काय जास्त काळ टिकेल असं वाटत नाही, कारण देशामध्ये अशा जे काही आघाड्या होतात त्या जास्त काळ टिकल्या असं कुठं पाहिलेलं नाही असंही त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केले. एकूणच अजित पवारांशी झालेलं एक काही सरकार आहे ते काही काळ टिकलं, काही त्रास टिकलं, मात्र अशी गनिमी कावा आम्ही केला असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी बोलणी जी आहे ती केली नाही, किंवा एक भाजप मोठा पक्ष आहे ते त्या ठिकाणी सर्व जनतेने निवडून दिलं होतं, त्यामुळं या सर्व बाबतीत गेले दीड महिना ज्यावेळेस सरकार गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांवरती राहुल गांधींवरती टीका केलेली होती, गांधी आडनाव लावल्यानं कोणी गांधी होत नाही, त्याच पार्श्वभूमीवरती तशाच पद्धतीची टीका या अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती अप्रत्यक्षरित्या केलेली होती. ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही या संदर्भातही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. नेमकं काय म्हणालेत ते? नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर अमृता फडणवीस हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांची स्वतःची एक व्यक्तिमत्व स्वतंत्र असल्यामुळे त्या स्वतःचा विचार मांडतात, त्याचे काही परिणाम त्यांना ते भोगावे लागत आहेत. एकूणच काल ज्या प्रकारचं एक ट्विट जे आहे ते अमृता फडणवीस यांचं समोर आलं होतं की ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे बनत नाही, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी गांधींवरही टीका केली त्यामुळं त्या सर्व पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस जे आहे ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांचा निर्णय त्या घेतात, त्यांचे जे काय परिणाम भोगावे लागतील तेही त्या संदर्भातचे परिणाम भोगतात, कारण ट्विटरच्या माध्यमातून असतील किंवा काही व्यक्ती खालच्या दर्जावर जाऊन त्यांच्यावर टीका करत असतात, अशा प्रकारचे एक वक्तव्य जे आहे त्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यामुळं अमृता फडणवीसांच्या संदर्भात त्यांचा निर्णय त्या स्वतः घेतात असेही या ठिकाणी आणि भविष्यात त्या कदाचित राजकारणात येणार नाहीत असेही या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. सचिन, एक महत्वाचा प्रश्न जर आपण बघितला तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आमचा गनिमी कावा यशस्वी झालेला नाहीये, मात्र भविष्यामध्ये तो गनिमी कावा यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं त्यांनी म्हणालेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न हे येणं केन प्रकारे सुरूच राहणार आहेत का? नक्कीच खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये काही होऊ शकतं. ज्यावेळेस त्यांनी आता एक वक्तव्य केलं की शिवसेना काँग्रेस सोबत जाईल असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यामुळं ज्या प्रकारचा गनिमी कावा अजित पवारांसोबत केला
तो आमचा यशस्वी ठरला जरी नसला तरी भविष्यात अशा प्रकारचा गणवी कवा करायला आम्ही तयार आहोत किंवा त्या प्रकारचा कुठला तरी विचार करेल. त्यामुळे अजूनही देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सत्तेबाबत आहेत, कारण भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. लोकांनी सर्वात जास्त मतं जी आहेत ती भाजपच्या बाजूने दिलेत. अशी वेगवेगळी मतं जी आहेत ती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहेत, कारण लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं कदाचित गणिमी कावा जो आहे तो भविष्यात होऊ शकतो असं एक प्रकारचं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी त्यांनी केलंय. कारण अजित पवारांसोबत जी सत्ता स्थापन काही तासांची केली ती जरी यशस्वी झाली नसली तरी भविष्यात ज्या प्रकारे शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकते तसा काही दुसरा एखादा आघाडीचा किंवा एकत्र येण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो का हेही पाहावं लागणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं जे काय वक्तव्य केलं त्याकडे खरं तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण ज्या प्रकारे जी वक्तव्य केलेली आहेत त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भविष्यामध्ये सत्तेमध्ये येण्याचं सुतोवाच हे देवेंद्र फडणवीसांनी केलंय का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे. धन्यवाद सचिन तू दिलेल्या या माहितीबद्दल.